पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल एसटी स्टँड जवळ असलेल्या शौचालयातील घाणपाणी अनेक दिवसांपासून रस्त्यावर येत आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी असा सज्जड इशारा उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधींनी एसटी प्रशासनाला दिला आहे. उपमहापौरांसह लोकप्रतिनिधींनी मंगळवारी या परिसराची पाहणी केली. शौचालयातून रस्त्यावर येणाऱ्या घाणपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. पनवेलचे एसटी स्टँड विविध समस्यांनी ग्रस्त असताना गेल्या काही दिवसांपासून शौचालयातील घाणपाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे तेथून ये जा करणाऱ्यांना तोंडावर रुमाल ठेवून जावे लागते. तसेच महिला शौचालयातील दरवाजे तुटलेले असून त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या परिसराची साफसफाई करण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे येथे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. या परिसराची पाहणी झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास सभापती प्रकाश बिनेदार, बांधकाम सभापती अॅडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे आदींनी केली. एसटी महामंडळाने या परिसराची साफसफाई 10 दिवसांमध्ये करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकप्रतिनिधींनी यावेळी दिला. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी सुद्धा इथे एस टी डेपोमध्ये ह्या संदर्भात मीटिंग घेतली होती की हा जो समोरचा जे एस टीच्या अगदी बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तिथेच पूर्ण खड्डा पडलेला आहे आणि तिथून नागरिक ये जा करत असतात. आज शहरातील नागरिक आहेत, बाहेरून येणारे नागरिक आहेत आणि ह्या ह्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. आणि हे सांगूनसुद्धा नोटीस देऊनसुद्धा त्यामध्ये काही दुरुस्ती केलेली नाही, त्या नोटीसची काही दखल घेतलेली नाही आणि म्हणून आज आम्ही इथे एस टी मॅनेजरना पण इथे बोलवलं आणि त्यांना हे सर्व दाखवलेलं आहे. आम्ही या ठिकाणी येऊन सातत्यानं सांगतो की या ठिकाणची साफसफाई झालेली पाहिजे, परंतु ही साफसफाई करण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची नसून एस टी महामंडळाची आहे. आणि एस टी महामंडळाला या संदर्भात कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती की या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रकारची दुर्गंधी आणि घाण पसरलेली आहे. आम्ही प्रत्यक्ष आणून दाखवलं, त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आणि तातडीनं या ठिकाणी साफसफाई करू म्हणून पनवेल एस टी महामंडळाचे मॅनेजर आदरणीय पवार साहेब यांनी तातडीनं कार्यवाही करतो म्हणून सांगितलं. आज या ठिकाणी इथले शौचालय पाहतो, आतमध्ये बाजूला आम्ही या ठिकाणी जे उभं राहिलो तिथं उभं राहण्याची परिस्थिती नाही, एवढी दुर्गंधी पसरलेली आहे, आतमध्ये लोक जाऊच शकत नाही. इथला जो काम करणारा ठेकेदार आहे ज्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्याला या ठिकाणी कामाची काही पद्धत माहिती नाही, तो काम बिलकुल करत नाही. जे शौचालयाचे भांडे आहेत ते पूर्णपणे भरलेले आहेत, अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे. आम्ही या ठिकाणी मॅनेजर पवारसाहेबांना सांगितलं की हे 2-3 दिवसामध्ये च्या आतमध्ये ही सगळी व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे आणि जर ही झाली नाही तर या ठिकाणी मॅनेजरना आम्ही आतमध्ये केबिनमध्ये जाऊन ज्यावेळेला जाब विचारू त्यावेळेला होणारी परिस्थितीला इथले डेपो मॅनेजर जबाबदार असतील अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो. आपण ज्यावेळेला एक्झिट एस टी स्टँडवर एक्झिट करतो तिथेच एक्झिटलाच गटराचं ड्रेनेजचं अगदी म्हणजे मल आणि विष्ठा असलेलं तरंग असं पाणी तिथे वाहते. लोक त्यातून ये जा करतात शहरातली पनवेल तालुक्यातली. एस टीच गेल्यानंतर एस टीची पुढचं चाक मागचं ते पाण्यात जातं तर ते पाणी घाणेरडीपाणी लोकांच्या अंगावर तयारी करून आलं, त्यांच्या अंगावर उडतं. एवढी घाणेरडी परिस्थिती झालेली असताना आताच उपमहापौर मॅडम त्यांनी इथे स्पष्ट वसुली दाखवली मॅनेजर साहेबांना बोलून पवारसाहेबांना की महिलांची जी संडास बाथरूम आहेत त्याला दरवाजेसुद्धा नाहीत, म्हणजे एवढी लाजीरवाणी गोष्ट आहे की बाथरूमला दरवाजे नसताना या पब्लिक ठिकाणी महिलांनी इथे बाथरूमला जायचं कसं हा प्रश्न त्यांनी आता इथे उपस्थित केला. आणि खरोखर वस्तुस्थिती बघितल्यानंतर एवढं गलिच्छपणा होता एवढंच आमच्यासमोर आता साफ केलेलं त्यांनी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याबद्दल निर्देश दिले आहेत. एवढंच आता अपेक्षा करतो बिनेदर साहेबांनी सुद्धा त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आम्ही 30-4 ते 5 दिवसात आणि त्यांना अल्टिमेटम दिलं 30 तारीख की 30 तारखेच्या आत या सर्व रस्ते हायवेला जे रस्ते गटार तुमते मलविष्ठा रस्त्यावर येते त्या सगळं त्याबद्दलचं बंदोबस्त करणं आणि जे संडास बाथरूमचं इथली ती क्लीन आणि साफ ठेवणार याबद्दलचं आम्हाला 30 तारखेपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिले, त्यांनी सुद्धा आम्हाला वेळ दिले. पनवेल तालुक्यातील सर्वच नागरिक व बाहेरून येणारे इथे येत असतात आणि त्यांच्या सोयीसाठी इथे पनवेल बसस्थानकामध्ये 2 शौचालय बांधण्यात आलेले आहे, पण त्याचं पूर्णपणे स्वच्छ नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना त्याचा उपयोग घेता येत नाही. कारण तिथे एवढी घाण पसरलेली असते की एकही माणूस त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे महिलांसाठी जी स्वच्छतागृह बांधलेली आहे तिथे दरवाजे नाही आहेत आणि दरवाजे नसताना महिला कशा काय आतमध्ये जाणार आणि त्याचा वापर करणार हा प्रश्नच महिलांसमोर उभा राहिलेला आहे. आज महाराष्ट्र शासनाने सगळे जागोजागी शौचालय उभारण्याचा ठेका घेतलेलाच आहे, पण
बस स्थानकातील महामंडळातील आत्ताच जे पवार साहेब आलेले त्यांनी इथे पाहणी करून दरवेळेला ह्याच्या स्वच्छ होत आहेत की नाही, त्यांचं मेंटेन कोण करत आहे ते सगळं बघायला पाहिजे. त्याचबरोबर समोरचं एक दुसरं शौचालय बांधलेलं आहे, तिथे पैसे घेतले जातात महिलांकडून पण 5-5 रुपये 10-10 रुपये असे पैसे घेतले जातात, पण ते स्वच्छ ठेवत नाही. मग हे पैसे कुठल्या प्रकारे घेतले जातात ह्याचंही बघायला पाहिजे.